केलं. ते म्हणाले, आपण महाप्रभावी लिंग स्वरूप आहात, आपणच स्वनंद परायणार स्वनंद परायण होऊन हे सर्व जगत नित्य करून ठेवले आहे. आपण सर्वांचे हर्ता आहात, या जगाचे स्वामी व भैरव आहात. लिंग स्वरूपाने आपण त्रैलोक्य अवृत्त केले आहे. माया समोराने आम्ही सर्वजण मोहित झालो व आपणच ओळखू शकलो नाही. आपण आपला परित्राण करावे. अशा प्रकारे धात्याने हे लिंग धारण केलेल्या महेश्वराची स्तुती केली. ऋषिगणाने आपल्या परमोत्तर वाणीने इतिहास कलमहेशविरहित महेश्वरी स्तुती केली. ते म्हणाले, आम्ही अज्ञानी, अनेक इच्छा बाळगणे, आम्हाला तुझी स्थिती माहीत नाही. तू तर आत्मा परमात्मा विभवनी प्रकृतीला आहेस. आपण आमचे माता पिता बंधू सखा ईश्वर वेदवीत एक रूपही आपण असत. महानुभावी आपणाला परिचिन्मान चित्तमान म्हणतात. आपण समस्त भूताचा आत्मा ज्योतिस्वरूपासी आहात. आम्ही सर्व आपल्या चरणापाशी शरणात आहोत. म्हणून हे शंभो जगतस्वामी, आता आपण कृपा करून भयमुक्त करून आमचे संरक्षण करा. श्री महादेव म्हणाले, आपण सर्व विष्णूचे प्रार्थना करा. तेव्हा सर्वांनी ते इथे ग्रुप पण मला मिळून जरा पाठवून दे जरा डान्सचा. पण सर्व विष्णूची प्रार्थना करा. तेव्हा या सर्वांनी विष्णू नमस्कार करून त्याचे स्तवन गायले. तेव्हा विष्णू म्हणाले, आपण दैत्यापासून त्रस्त होतात त्यावेळी मी आपले रक्षण केले, पण आता या लिंगापासून एक उत्पन्न झाले चिरंदन भय मी दूर करू शकत नाही. अच्युतांचे हे वचन ऐकून सर्व देव ऋषी चिंताकरण झाले. त्यावेळी आकाशवाणी झाली, हे जनार्दन, पूजनासाठी या लिंगाचा उपयोग करा. हे महाभव पिंडभूत होऊन समस्त चराचर रक्षण करा. हे ऐकून वीरभद्राने प्रथम पूजन केले. तेव्हापासून शिवलिंगाची अर्चना प्रचलित झाली. वीरभद्राने पूजन केले तेव्हा देवगण ऋषीगण वेदवादी यांनी सर्वांनी स्तवन केले. भगवान शर्वांनी त्यावेळी बरेचशी लिंग स्थापित केली. सत्यलोकी ब्रह्मेश्वर नावाचे लिंग आहे, तर वैकुंठा सदाशिव अमरावती अमरेश्वर, वरुणी दिशेला वरुणेश्वर, यामी दिशेला कालेश्वर, निवृत्तीला निवृत्तेश्वर, तर वायव्येला पावनेश्वर, या मृत्युकी केदार व अमरेश्वर या नर्मदा नदीजवळ ओंकार हा महाकाल स्थापन केला. काशीमध्ये विश्वेश्वर, तर प्रयागात ललितेश्वर, ब्रह्मगिरीवर त्र्यंबकेश्वर, कलीमध्ये भद्रेश्वर, गंगासागरात संगम रामेश्वर, सौराष्ट्रात सोमेश्वर, विंध्य पर्वतात सर्वेश्वर, श्रीशैल्य येथे शिखरेश्वर, कांतीमध्ये मलमलनाथ, तर सिंहद्वीपा सिंहनाथ, निरुपाशकोटी शंकर, त्रिपुरारी भीमेश्वर भोगेश्वर, तसंच पाताला हटकेश्वर, अशा प्रकारे लिंग संपूर्ण त्रिभुवना विश्वकल्याणासाठी देवाने स्थापली. लिंगमय तत्वपूर्ण रीतीने नंदी जाणतो, त्याप्रमाणे भगवान स्कंदही जाणतात. पूर्वी परातन्यांकडून शिवावर लिंग धारण करीत असतात, कारण लिंगास पंचत्व व लिंगास जीवत्व असे मानले आहे. स्कंदाने प्रतिपादात केलेले पाशुपात धर्म श्रेष्ठ मानतात. स्कंदाने प्रसादीची शुद्ध पंचाक्षरी विद्या तसेच प्रसाद दीपका षडाक्षरी विद्या महर्षी अगस्तींकडून प्राप्त केली होती. जे सप्तरी पुरुषांच्या पुरस्कृत केलेल्या मार्गावरून जात असतात ते सर्व पुरातन म्हणून ओळखले जातात. जे प्रसंगाने अनुषाने श्रद्धेने सदाशिव भक्ती करतात त्यांना सदाशिव सदगती लाभते. अशाच एका पतंग नावाच्या भक्ताची कथा सांगतो. पतंग्या म्हणून एक पक्षी होता. तो नित्य एका शिवालयात कोणी समर्पित केले नैवेद्याचे भक्षणासाठी नियमित येत असे. तेव्हा तो येताना त्याच्या पंखामुळे शिवालयात मार्जन होईल. त्या पुण्यामुळे तो स्वर्गी प्राप्त करू शकला. नंतर तो जन्म मिळाला तो राजकन्येचा. राशीराज कन्या सुंदरी म्हणून ती ओळखली जाईल लागली. पूर्वजन्माच्या पुण्यामुळे ती जन्मही परमभक्त बनली. दररोज ती प्रातःकाळी शिवालयात जाऊन मोठ्या भक्तीने स्वच्छता करून सडामार्जन करीत असे. एक दिवशी उदलक ऋषीने तिला विचारले, हे कन्निके, तू अति सुनकुमार आहेस, मग तू मला सांग, तू येथे येऊन स्वतःच सडामार्जन का करतेस? राजकन्या असल्यामुळे तू हे काम तुझ्या दासींकडूनच करून घेऊ शकतेस. तेव्हा मी ती असून म्हणाली, हे मुर, आपण जाणताच की स्त्री व पुरुष कोणीही असो त्याच्या मनात शिवाविषयी भक्ती असेल तर त्याने केलेल्या सेवेने तो शिवलोक प्राप्त करू शकतो. मग आपणच सांगा, माझ्या दासीकडून करून घेतलेले काम मला कसे उपयोग पडेल? मी स्वतः केलेली सेवा हीच शिवचरणी रुजू होईल एवढेच मला माहीत, म्हणून मी रोज इथे येते. अन्य काहीच मी जाणत नाही. तिचे बोलणे ऐकून ऋषीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली व त्यांनी आपल्या ज्ञानचक्षुणी तिच्या पूर्वजनाची माहिती प्राप्त केली. त्यामुळे ते अतिशय विस्मित झाले व त्यांना राजकन्याच्या घटनेवरून शिवप्रभावाचा महिमा कळून चुकला. रावणोपाख्यान.